नमस्कार, मी ॲडव्होकेट शेख उस्मान. म्हटलेलं आहे जे पेरल ते उगवेल. भाजपाने मागच्या पंचवार्षिकमध्ये त्यांच्या प्रचाराच्या धूमधडाक्यामध्ये काँग्रेसमुक्त अभियान सुरू केलं, परंतु काँग्रेसमुक्त अभियान हे कधी भाजपमुक्त अभियानाकडे वळलं हे कळलंच नाही. नुकतंच महाविकास आघाडीमध्ये ठाकरे सरकारने महाराष्ट्रामध्ये जोमाने कामाला लागलेला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार साहेब यांनी नुकतंच सहकार क्षेत्रामध्ये जे भाजपच्या शासन कालावधीमध्ये 19 सहकारी साखर कारखान्यामध्ये जे प्रशासक नियुक्त केलेले होते त्यांच्या नियुक्ती रद्द केलेल्या आहेत आणि सहकार क्षेत्र जे आहे ते भाजप मुक्त करण्याचं अभियान राबवलं आहे. निश्चितच म्हटलेलं आहे की कोणतीही कृती करत असताना जर नीती साफ असेल तर त्याचं फळ चांगलं मिळत असतं, परंतु भाजपाने आजपर्यंत जी काही कृती केली असेल त्यामध्ये नीती जी असेल तर ती फक्त स्वार्थीपणाची आहे आणि संधीसाधूपणाची आहे आणि एकाधिकारशाहीपणाची आहे. त्यामुळं भाजपने दिलेला जो नारा आहे काँग्रेसमुक्त भारत, हा लवकरच भाजपमुक्त भारत याकडे पदार्पण करीत आहे आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये हे दिसून येत आहे.